जीवनगौरव मासिक औरंगाबाद आयोजित ऑनलाईन काव्य स्पर्धेसाठी मी निशा खापरे नागपूर आपल्या समोर कविता सादर करते. स्त्रियांच्या खऱ्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकणारी कवितेचं शीर्षक आहे कहाणी. सन्मानाचे गोडवे गाऊन खेचला जातो अपमानाचा पदर. सन्मानाचे गोडवे गाऊन खेचला जातो अपमानाचा पदर. विषमतेतच ओढली जाते समानतेची चादर. स्वातंत्र्याचे पैजण घालून ठोकल्या जातात बेढ्या. स्वातंत्र्याचे पैजण घालून ठोकल्या जातात बेढ्या. समानतेच्या पायघड्या भावना तुझ्या वेढ्या. स्व अस्तित्वाची गुढी उभारण्या कित्येकदा मरण पत्करले. भावनेच्या चिंध्या शिवताना सुईचे घाव काळजाला सोसले. अज्ञानाची मुक्त करण्या कोठडी छेडले संघर्षाचे तार. तेजोमय करण्या अंधाराला झेलले कडाडणाऱ्या विजेचे वार. क्षितिजापलीकडे जग बघण्या सरसावल्या जेव्हा पापण्या. स्वच्छंदी जीवन जगण्या सोसल्या अनंत डागण्या. काळ बदलला विचार बदलले डोळ्यातील बाहुल्या त्याच आहे. पादाक्रांत केली अनेक शिखरे टोचणाऱ्या काट्यांचे भाव तेच आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत तुझ्याकडे माणूस म्हणून बघणार नाही. धन्यवाद.